नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय सातारा परिसर औरंगाबाद इथून मी श्रीमती टाले एपी आपल्यासमोर इयत्ता 6वी वर्गातील विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण हा सादर करणार आहे। आपल्या आजच्या पाठाचं नाव आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण। विद्यार्थ्यांनो, आपण या पाठाचा मागील भागामध्ये अभ्यास केला होता। यामधील वनस्पतींमधील विविधता आपण मागच्या भागामध्ये अभ्यासली होती। वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार, त्यानंतर त्यांचा अधिवास यांचा आपण अभ्यास केला होता। आज आपण इथे खालील घटकांचा अभ्यास करणार आहोत। एक, वनस्पतीमधील विविधता। दोन, वनस्पतीचे अधिवास। तीन, प्राण्यांचे वर्गीकरण। चार, पृष्ठवंशीय प्राणी व अपृष्ठवंशीय प्राणी। आणि 5, पेशीमय रचना। विद्यार्थ्यांनो, आपण वनस्पतींचे वर्गीकरण अभ्यासलं होतं आणि त्याचबरोबर वनस्पतींच्या वर्गीकरणानुसार आपण त्यांचे काही विविध प्रकारही अभ्यासले होते। आज आपण आता इथे फुलं येणं आणि न येणं या प्रकारावरून वनस्पतींचे दोन गट अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये सपुष्प वनस्पती म्हणजे काय आणि अपुष्प वनस्पती म्हणजे काय हे आपण पाहूयात। ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना सपुष्प वनस्पती असे म्हणतात, उदाहरणार्थ जास्वंद, गुलाब, जाई, जुई। आणि ज्या वनस्पतींना कधीच फुलं येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात। आणि त्याचबरोबर या अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव असतातच असं नाही। उदाहरणार्थ नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पती जर तुम्ही कधी पाहिल्या असतील तर या वनस्पतींना कधीही फुलं येत नाहीत आणि म्हणून यांना अपुष्प वनस्पती असं म्हणतात। आता बघा विद्यार्थ्यांनो, इथे तुमच्यासमोर दोन प्रकारची फुलं दिलेली आहेत। यामध्ये जगामध्ये सर्वात मोठं फूल इंडोनेशिया या देशामध्ये आढळून येतं, ज्याचं नाव रॅफ्लेशिया अर्नॉल्डी असं आहे। आणि या वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर इतका असतो। आणि त्याचबरोबर जगातील सर्वात लहान फूल हे उल्फिया या वनस्पतीचे असून त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर इतका लहान असतो। म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईलच की सजीवसृष्टीमध्ये आपल्याला या वनस्पतीची किती वेगवेगळ्या प्रकारची विविधता पाहायला मिळते। आता विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही भूछत्र, अळंबी अशा प्रकारच्या वनस्पती पाहिल्या असतील तर यांना आपण कधीही फुलं येताना बघितले नाही, कारण या वनस्पती अपुष्प आहेत। त्याचबरोबर उंबर या वनस्पतींना आपण फुलं पाहिलेली असतात, म्हणून उंबर ही वनस्पती सपुष्प वनस्पती आहे। त्याचबरोबर नेचे, शेवाळ, मनी प्लांट या वनस्पतींना आपण कधीही फुलं येताना पाहत नाही आणि म्हणून ह्या अपुष्प वनस्पती आहेत। विद्यार्थ्यांनो, आपण फुलं येणं आणि न येणं या प्रकारावरून वनस्पतीचे दोन गट अभ्यासले। आता आपल्याला वनस्पतीच्या अधिवासावरून त्यांचं वर्गीकरण करायचं आहे। जसं आपण पाहतो की वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये वाढताना दिसून येतात, जसं की पाणी, वाळवंट, जमीन। तर त्यामध्ये जशी भौगोलिक परिस्थिती त्या वनस्पतींना प्राप्त झालेली असते त्या पद्धतीनं त्या वनस्पतींच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला काही विशिष्ट बदल झालेले दिसून येतात आणि ते बदल आपण बघूयात। डाळिंबाचं झुडूप आपण जमिनीवर वाढताना पाहतो, कमळ हे पाण्यावर वाढताना पाहतो, त्याचबरोबर पानकणीस, गारवेल हे दलदलीच्या ठिकाणी वाढताना आपण बघतो आणि अमरवेल ही वनस्पती एखाद्या मोठ्या उंच वनस्पतीच्या खोडावरती आपण वाढताना पाहतो। आता या वनस्पतीमध्ये तुम्हाला भिन्नता दिसून येईल। आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण वाढताना पाहतो। या वनस्पतींचे त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केलं जातं। जमीन असेल, पाणी असेल, दलदलीचा भाग असेल, त्यानंतर वाळवंट, एखादा मोठा वृक्ष हे वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास आहेत आणि त्या त्या अधिवासामध्ये या वनस्पती स्वतःला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात। आता आपण वनस्पतींची विविधता अभ्यासली। इथे आपल्याला प्राण्यांमधील विविधता आणि वर्गीकरण हा भाग पाहायचा आहे।
पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी निरनिराळे आकार धारण केले आहेत. वनस्पतींप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा शरीर रचनेमध्ये विविधता आढळून येते. डोळ्यांना न दिसणारा अमीबा, आकाराने मोठा असलेला हत्ती, लहान गोगलगाय, पाण्यामध्ये पोहणारा मासा, आकाशात उंच उडणारी घार, फुलांभोवती वावरणारी फुलपाखरे व इतर कीटक, भिंतीवर सरपटणारी पाल, हे सर्व प्राणी आहेत आणि या प्रत्येकाची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी आहेत. प्राण्यांना डोके, मान, धड, शेपूट व हालचालींसाठी हातपाय असे अवयव असतात आणि शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इंद्रिय संस्थाही असतात. या बाबतीमध्ये आपल्याला प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते. जसं आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात, त्या प्रत्येक प्राण्यांचा रंग, त्यानंतर त्यांचा आकार, त्यांचा आवाज, त्यांची शारीरिक रचना आपल्याला वेगवेगळी दिसून येते. आता साप बघितला असेल तुम्ही, सरडा, वाघ, मासा, गरुड यांना जर आपण पाहिलं तर यांच्या प्रत्येकाच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला काही विशिष्ट बदल दिसून येतात. तर हे बदल का असावेत? कारण त्यांना जशी परिस्थिती प्राप्त झालेली असते त्या परिस्थितीनुसार तिथे स्वतःला त्यांच्या शरीरामध्ये बदल करून घ्यावे लागतात. आणि याच पद्धतीनं जसं आपण त्यांच्या शरीर रचनेमध्ये बदल पाहतो त्याच पद्धतीनं प्राण्यांच्या अन्नग्रहण करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला इथे विविधता आढळून येते. आता काही प्राणी हे अन्नासाठी इतरांवरती अवलंबून असतात. आपले अन्न ज्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा ठिकाणी आपल्याला हे प्राणी आढळून येतात. प्राण्यांच्या अन्न मिळवण्याच्या व अन्न ग्रहणाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळं देखील त्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. आपल्या आजूबाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघतो. त्या प्राण्यांमध्ये त्यांचे अन्न हे सर्वांचं सारखं नसतं आणि त्याचबरोबर त्यांचा अधिवास हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्यांची शारीरिक वैशिष्ट्येसुद्धा वेगवेगळी असतात. आता आपल्याला सजीवांचं किंवा प्राण्यांचं वर्गीकरण हे पेशीमय रचनेवरून करायचं आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आणि प्राणी पाहतो. काही सजीव हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी सहजपणे दिसतात तर काही सजीवांचा किंवा प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची मदत घ्यावी लागते. आपल्या आजूबाजूला असंख्य प्रकारचे प्राणी आणि सूक्ष्मजीव असतात आणि त्यामध्ये आपल्याला एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी असे दोन प्रकार पाहायला मिळतात. एकपेशीय प्राणी म्हणजे ज्या प्राण्याचं शरीर हे एका पेशीने बनलेलं असतं आणि बहुपेशीय प्राणी म्हणजे ज्या प्राण्यांचं शरीर हे एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेलं असतं. एकपेशीय सजीव जसे अमीबा, पॅरामेशियम, युग्लिना आणि बहुपेशीय प्राणी जसं की घोडा, अस्वल, कासव इत्यादी. त्याचबरोबर आपल्याला प्राण्यांच्या वर्गीकरणाचा पुढचा प्रकार अभ्यासायचा आहे. विद्यार्थ्यांनो, आपण जर आपल्या पाठीवरून हात फिरवला तर आपल्या पाठीवरती आपल्याला एक हाडांची माळ जाणवते, ज्याला आपण पाठीचा कणा असे म्हणतो. आणि या पाठीच्या कणावरूनसुद्धा प्राण्यांचे दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी तर पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. जसं की साप, मासा, मानव, कांगारू हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत तर गोगलगाय, झुरळ, गांडूळ या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. यानंतर आपल्याला एखाद्या प्राण्याच्या प्रजनन क्रियेवरून त्या प्रकारानुसार दोन प्रकारचे वर्गीकरण अभ्यासायचं आहे. यामध्ये अंडज प्राणी आणि जरायुज प्राणी असे दोन गट पडतात. अंडज प्राणी म्हणजे अंडी घालणारी आणि अंड्यातून जन्माला येणारी जे प्राणी असतात त्यांना आपण अंडज प्राणी म्हणतो. उदाहरणार्थ कोंबडी असेल, साप आहे, हे प्राणी अंडी घालतात आणि त्यामधून त्यांच्या पिलांचा जन्म होतो आणि म्हणून यांना अंडज प्राणी असे म्हणतात. त्याचबरोबर जरायुज म्हणजे जे पिलांना जन्म देतात, उदाहरणार्थ गाय, म्हैस अशा प्रकारचे प्राणी यांना जरायुज प्राणी असे म्हणतात. म्हणजे प्रजनन प्रकारावरून या प्राण्यांचे दोन गटामध्ये वर्गीकरण केलं जातं, एक अंडज आणि दुसरं जरायुज प्राणी. विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहिलं की पर्यावरणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या
भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव पाहायला मिळतात. त्यांचे अधिवास हे भिन्न भिन्न असतात. जसं की काही प्राणी हे जमिनीवर राहतात, काही आकाशामध्ये किंवा हवेमध्ये संचार करतात, काही पाण्यामध्ये राहतात. तर या सर्व भागांवरून किंवा त्यांच्या अधिवासावरून आपल्याला त्यांचे पुढील गट अभ्यासायचे आहेत. आता पहा, प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून आपल्याला प्राण्यांचे भूचर, जलचर, उभयचर आणि खेचर असे गट पाहायला मिळतील. भूचर म्हणजे जे प्राणी जमिनीवरून राहतात त्यांना भूचर म्हणतात, उदाहरणार्थ गाय, हत्ती, घोडा, अस्वल. आणि जलचर प्राणी म्हणजे जे प्राणी पाण्यामध्ये राहतात, जसं उदाहरणार्थ मासा, खेकडा इत्यादी. आणि उभयचर प्राणी म्हणजे जे प्राणी पाणी आणि जमीन या दोनही ठिकाणी राहतात, उदाहरणार्थ कासव, मगर, बेडू. आणि त्याचबरोबर वर्गीकरणाचा चौथा टप्पा आहे खेचर. खेचर म्हणजे जे प्राणी हवेमध्ये संचार करतात, उदाहरणार्थ घार, गरुड, कावळा, फुलपाखरे इत्यादी प्राणी. विद्यार्थ्यांनो, आज आपण या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे अधिवास, त्यानंतर त्यांचं वर्गीकरण अभ्यासलेलं आहे. तर या पाठामधून आपण काय शिकलो हे पाहूयात. सजीवसृष्टीतील वनस्पती व प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आपल्याला आढळून येते. प्रत्येक प्राणी आणि वनस्पती यांचं एक वैशिष्ट्य असतं. सजीवसृष्टीतील विविधता जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी या सर्वांचा समतोल असणं गरजेचं आहे. आपण या पाठामध्ये वनस्पतींच्या खोडांचे आकार, त्यांचे उंचीनुसार, जीवनक्रम कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केलं. आणि त्याचबरोबर प्राण्यांच्या पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार वर्गीकरण केलं आणि त्यांचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांनो, आज आपण या पाठामध्ये वनस्पतींचे आणि प्राण्यांचे वर्गीकरण अभ्यासलं. यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन हा पाठ अभ्यासणार आहोत. थँक्यू.